चौल भोवाळे येथील पर्वतवासी श्री दत्त मंदिरातील गाभाऱ्यातील 24 लाख किमतीचा 40 किलो वजनाचा चांदीचे भिंतीवरील नक्षीकाम अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले आहे. नुकतीच चौल भोवाळे श्री दत्त यात्रा उत्साहात झाली. यात्रेच्या निमित्ताने दत्तजयंतीच्या दिवशी मंदिराच्या गाभाऱ्याचे भिंतीवरील नक्षीकाम केलेली चांदीच्या पत्राची सजावट केली जाते. श्री दत्त मुखवटा पालखीसह चौल पाचकळशी माळी समाजाच्या वतीने बसवण्यात येतो. श्री दत्त यात्रेच्या समाप्तीनंतर श्री दत्त मुखवटा काढण्यात येतो, परंतु भिंतीवर असलेली नक्षीकाम केलेल्या चांदीचा पत्रा काढण्यात आला नव्हता. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भिंतीवरील नक्षीकाम केलेल्या चांदीचा पत्रा काढून नेला. मंदिरात असणाऱ्या CCTV कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झाला आहे. या चांदीच्या पत्र्याची अंदाजे किंमत 24 लाख रुपये आहे. श्री दत्त मंदिरातील पुजारी आणि गुरव प्रभाकर रघुनाथ आगलावे यांनी 2 अज्ञात चोरट्यांविरोधात रेवदंडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.